वेलकम टू डे 4। आज चौथा दिवस आहे आणि आमचा रेस्ट डे ॲक्च्युली ॲक्युम्युलेट करण्यासाठी लेहच्या ॲटमॉस्फिअरमध्ये। काल आम्ही रात्री सगळ्यांचे ऑक्सिजन चेक केले, कोणाचा 78, कोणाचा 88-85 होता। सो आज आम्हाला पूर्ण रेस्ट आहे, पण दुपारला आम्ही विचार करतो आहे की लेह पॅलेस जाऊयात, एक शांतीस्तूप आहे तिथे जाऊयात आणि लेह मार्केटमध्ये थोडंसं फिरूयात, कारण की दिवसभर बसून वैताग येणार आहे। 4-5 वाजता गेलो आणि बाय चान्स गेलो तर मग मी तुम्हाला तिथलं काय आहे ते दाखवेन। आता मी मस्त इथे चिलमध्ये बसलो आहे, ब्रेकफास्ट झालेला आहे आणि वातावरणाचा आनंद घेतो आहे। मस्त लंच करायला आलो आहे, चॉपस्टिक म्हणून एक फेमस रेस्टॉरंट आहे तिथे आलो आहे। दादा आम्हाला घेऊन आलो आहे, तो म्हटला की खूप चांगलं त्याच्यामध्ये सूप आणि तिबेटियन फूड मिळतं। 1.5 किलोमीटर चालून आलो आहे, फूड तरी मी तुम्हाला सांगेनच। आणि आम्ही इथे बाहेरच बसतो आहे मस्त। यस, आता आम्ही एवढ्यात लेमेंडर हे सूप पिलं आहे आणि मोमोज आलेले आहेत आमचे, मोमोज बघूयात। छान एकदम, खूप जास्त ऑर्डर होणार आहे तुमची। खाऊ ना। आणि हे काय दादा, याचं नाव काय? हनी चिली पोटॅटो। येस, हनी चिली पोटॅटो, आणि हे खूप टेस्टी आहे, साईज सारखेच आहेत पण मस्त लागतात। हनी चिली पोटॅटो। येस, हनी चिली पोटॅटो, व्हेरी टेस्टी। आता आमचा लंच झाला आहे, आम्ही चॉपस्टिकमध्ये लंच केला आहे, खूप सुंदर लंच होता। जर कोणी येणार असेल लेहमध्ये तर नक्की चॉपस्टिकमध्ये लंच करा, इथलं कोरिंडर सूप प्या, खूप छान आहे। आता आम्ही लंच करून आलेलो आहोत लेह पॅलेस बघायला, बघूयात लेह पॅलेस कसा आहे। मी फर्स्ट टाइमच येतोय आतापर्यंत। ते वरती काय आहे? मंदिर आहे आणि हा पॅलेस आहे। हा पॅलेस लेह पॅलेसचं टेरेस आहे, त्याच्यावर पूर्ण शिर्डीचा व्ह्यू दिसतोय। बघूयात फोटोग्राफी एक्झिबिशन। फोटोज नाहीत, फोटोग्राफी एक्झिबिशन मध्ये नवीन बनवलाय सगळं, हे काय सगळं रिस्टोर केलं बघा ना, आधी असं होतं मग असं केलंय, हे असं होतं ते असं केलंय, असं होत आता असं केलंय। आता आम्ही 6व्या फ्लोअरला आलेलो आहोत, 6th फ्लोअर। अतिशय सुंदर, सांग ना, अतिशय सुंदर बघा। आणि नेमकं खाली काय दिसतंय बघ, नाईन्थ फ्लोअरला आम्ही आलो आहे आणि काम चालू आहे। आणि इथेच जर ऑयल अपार्टमेंट आहे आणि ते बघायला मिळू नाही शकत आहे, सो
आता मी पुन्हा निघतोय. लेह पॅलेस आमचा ऑलमोस्ट सगळा बघून झालेला आहे. आता आम्ही जाऊ शकतो. आता आम्ही लेह पॅलेसमधून निघालोय आणि शांती स्तूपाकडे जातोय. ऑन द वे तिथे विणलेले कपडे भेटले आणि माझा मित्र आहे रोहित, त्याला कालच मुलगा झाला आहे. त्याच्यासाठी मी क्यूट असे दोन मुलासाठी पायाचे घेतलेले आहेत. ते मी त्याला भेटला देणार आहे, दाखवेन तुम्हाला जर मला भेटला शूट करायला वेळ. तर आता आम्ही जातोय पुढे, मग बघूयात संध्याकाळी मार्केटमध्ये वगैरे अजून काही मिळतंय का. स्तूपाला आलेलो शांती स्तूप बघायला, मस्त वाजून बघायला आहे शांत. दाखवतो मी तुम्हाला, एंट्री केलेली आहे जस्ट. इथून पण सिटीचा व्ह्यू मस्त दिसतोय. त्या तिथे शांती स्तूप आहे. तो तिथे लेह पॅलेस आहे. ही पोच अजिंठा वेरूळमध्ये पण आहे, महापरिनिर्वाणची. हां, सगळ्यात मोठं जेव्हा त्यांचं महानिर्वाण झालं ना तेव्हाचं हेच झालं तेव्हाचं. शांती स्तूपाला मग दिसत असेल मागे शांती स्तूप आहे. इथून सिटी दिसेल, सिटी बघूयात एकदा. जसं 660 फूट रिव्हर इंदस आणि ही आहे लेह सिटी. आणि तिथे मध्ये कुठे आमचं हॉटेल आहे मधल्या एकदम सिटी सेंटरमध्ये. शांती स्तूपा बघून झालेला आहे आणि आम्ही चाललो आहे. आमची गाडी खाली उभी आहे आणि आता हॉटेलवर जातोय किंवा लेह मार्केटमध्ये जातोय, थोडं शॉपिंग वगैरे करतो आणि मग आजचा दिवस रॅपअप करतो. उद्या सकाळी आम्हाला जायचं खारदुंगला आणि मग नुब्रा व्हॅली. सो थोडा जास्त प्रवास आहे, सो उद्या सकाळी लवकर निघावं लागेल. उद्याचा मी पुन्हा शूट करत नाही तुम्हाला दाखवेनच. मार्केटमध्ये आलो आहे इव्हिनिंगलाच आणि एवढं काही क्राऊडेड नाही आहे. संध्याकाळी आलो सुद्धा जास्त क्राऊडेड असतं आणि मग इथूनच आम्ही चालत आहोत आमच्या हॉटेलला जाणार आहोत. काय मज्जा येते, अतिशय सुंदर. वर्ल्ड हायएस्ट मोटर लेवल पास खारदुंगला. आता बघा काय होत आहे, एवढं घाण झालं की आमचा ड्रायव्हर पण खाली पडलाय. ती गाडी पण आम्हाला धक्का मारता येत नाही आहे.